मुंबईची ओळख असलेली मुंबई मॅरेथॉन नेहमीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. 40,000 अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. 5 गटांमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. सेलिब्रिटींपासून सामान्य मुंबईकरांचा यात सहभाग होता. त्याला तोडीसतोड म्हणजे वृद्धांनीही सामील होत आपणही कुठे कमी नसल्याचं दाखवून दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मॅरेथॉनला आवर्जून हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये इथिओपिया देशातल्या धावपटूंनी बाजी मारली. पुरुष गटात टेस्वे अबेरा आणि डेरेज डेबेल या इथिओपियाच्या धावपटूंनी पहिला आणि अनुक्रमे दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या स्थानी केनियाच्या लुक किबेटचा नंबर लागला. भारतीय फुल मॅरेथॉनमध्ये करण सिंग, अर्जुन प्रधान आणि बहादूर सिंग धोनी विजयी ठरले. तर महिला गटात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये डिंकनेश मेकाश हिनं पहिलं स्थान पटकावलं, तर कुमेशी सिचाला दुसऱ्या आणि मार्टा मेगरा तिसऱ्या स्थानी आली. भारतीय महिलांमध्ये ओपी जयशा पहिली आली, तर महाराष्ट्राच्या ललिता बाबरनं दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या स्थानी सुधा सिंगची वर्णी लागली. तर हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात इंद्रजित पटेल यानं पहिला क्रमांक पटकावला. आत्मभगत यानं दुसरा आणि गोविंद सिंग यानं तिसरा क्रमांक पटकावला. पहिला महिला गटामध्ये कविता राऊत विजेती ठरली. इव बगलर दुसऱ्या स्थानावर आली, तर सुप्रिया पाटीलनं तिसरं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे यंदाच्या भारतीय महिला आणि पुरुष विजेत्यांना नोव्हेंबरमध्ये रंगणाऱ्या न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळणार आहे. ये केवल मैराथन नहीं है, ये एक उत्सव है और मुंबई का हर आदमी और केवल मुंबई कर नहीं, अब मैराथन में अलग अलग जगह से लोग भी आते हैं और वो एक प्रकार से अपनी स्वतंत्रता को सेलिब्रेट करते हैं, फ्रीडम को सेलिब्रेट करते हैं. अपनी अपनी क्षमता के अनुसार कोई दौड़ता है, कोई चलता है, कोई नाचता है, कोई टहलता है, लेकिन एक स्पिरिट जो है कि हम सारे लोग सुरक्षितता के साथ खुले वातावरण में, खुले देश में, खुले समाज में हम लोग यहाँ पर विचरण कर रहे हैं, ये जो एक आभास यहाँ पर तैयार होता है, मैं समझता हूँ ये इसका सबसे बड़ा स्पिरिट है. बड़ा अच्छा लगता है साल की ये एक सुबह मुंबई शहर में देखने के लिए, जहाँ पर इतने सारे लोग इतनी भारी संख्या में सड़कों पर आ जाते हैं किसी के लिए भागने के लिए या किसी अच्छे से कॉज से जुड़ने के लिए. I'm like furniture for the marathon, so, and I enjoy that position. So if I could use that to get a lot more actors involved, I'll do that for the future. Zee 24 taas raha ek paul pudhe.